मी म्हणतो पालोलीम बीचला एकदा तुम्ही यायलाच पाहिजे. तुम्ही जर गोव्यात आले असाल आणि पालोलीम बीचला नसेल आलात, तर हे तुम्ही जिममध्ये गेला पण वर्कआउट नाही केलं याच्या इतकंच मोठं पाप आहे. तर तुम्ही पालोलीम बीचला 100% यायलाच पाहिजे. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा गोवा ट्रिप प्लॅन कराल तेव्हा पालोलीम बीचला नक्की नक्की या. नमस्कार, मी मंजित मोरेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू एका नवीन विषयावर. क्रिएटिन म्हटलं की अर्ध्या लोकांच्या मनात चलबिचल होते, त्यात क्रिएटिन मोनोहायड्रेट वगैरे असं काही म्हटलं तर अर्ध्या लोकांच्या काळजात धडकी भरते. एखादा माणूस असतो ना ज्याच्याबद्दल आपण फक्त ऐकलेलंच असतं, ज्याच्याबद्दल फारसं काही माहिती नसतं, पण ज्याच्याबद्दल ऐकून फक्त इतकं माहिती असतं की याच्यापासून जरा 4 हात लांब राहिलेलंच बरं. तसंच काही क्रिएटिन मोनोहायड्रेटबद्दल आहे. जे लोक याला ओळखतात त्यांच्यासाठी हा अजिबात धोकादायक सबस्टन्स नाही आहे, पण जे लोक याला ओळखत नाही त्यांच्यासाठी हा एक अज्ञात भूत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकून घेऊ की क्रिएटिन मोनोहायड्रेट काय आहे, त्याचे फायदे काय आहे आणि ते कधी आणि केव्हा घ्यायला हवं. तर क्रिएटिन हे आपल्या बॉडीमध्ये नॅचरली सापडतं. हे काही आर्टिफिशियली क्रिएटेड सबस्टन्स नाही आहे, लॅब प्रोसेस नाही आहे किंवा लॅबमध्ये हा सिंथेटिकली बनवलं आहे असा काही सबस्टन्स नाही आहे. क्रिएटिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ATPs असतात, जे एनर्जी ज्या वर्कआउट करण्यासाठी जी मुख्य एनर्जी सोर्स आहे ATPs, त्याच्या फॉर्मेशनमध्ये क्रिएटिनची मदत होते. आणि जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा ते फॉस्फोक्रिएटिनचे स्टोर्स जे आहेत, ते ATP स्टोर्स आहे, ते डिप्लीट होतात. जेव्हा आपण क्रिएटिन घेतो तेव्हा आपण ते फॉस्फोक्रिएटिनचे स्टोर्स वाढवतो. ते फॉस्फोक्रिएटिनचे स्टोर्स जेव्हा वाढतात तेव्हा आपल्याला वर्कआउट करण्यामध्ये, तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा लोड घेण्यामध्ये किंवा एक्स्ट्रा माईल जाण्यामध्ये आपल्याला त्यांनी मदत होते. म्हणून क्रिएटिन घेणं हे गरजेचं पण आहे, क्रिएटिन घेणं हे सेफ पण आहे, कारण की ते नॅचरली आपल्या बॉडीमध्येच बनलेला तो सबस्टन्स असतो. तो तेवढ्या प्रमाणात बनत नाही म्हणून आपण तो एक्स्टर्नली घेतो. तर आपण बघू आता क्रिएटिन घेण्याचे काही बेनिफिट्स आहे का. क्रिएटिन घेतल्याने मगा सांगितल्याप्रमाणे एनर्जी बूस्ट मिळतो, कारण की फॉस्फोक्रिएटिन लेवल्स वाढतात, ATP जास्त प्रमाणात प्रोड्यूस होते. म्हणून तुम्ही इंटेन्स वर्कआउट करू शकता. तुम्ही जिममध्ये जो 1 तासाचा वर्कआउट करता किंवा 1.5 तासाचा वर्कआउट करता, तो तुम्ही क्रिएटिन न घेतल्याने तुम्ही त्याच्यामध्ये थकू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कमी पडू शकते. तर ती एनर्जी लेवल मेंटेन करायला क्रिएटिन हे मदत करतं. तुमची एनर्जी लेवल नेहमी हाय असते. दुसरा बेनिफिट म्हणजे आपण जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा आपल्या मसल्स वॉर्न आउट होतात, तेव्हा आपल्या मसल्स थकतात, त्याचा ब्रेकडाऊन होतो, त्याला रिपेअर करायला लागतं. ते जे रिपेअर करण्याची प्रोसेस आहे ते क्रिएटिन घेतल्याने फास्ट होते. तिसरा म्हणजे क्रिएटिन घेतल्याने सेल्स जे आहे ते हायड्रेट होतात, म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं. एक सेल्स मोठे झाले आहे, एक मसल मोठी झाली आहे याचा एक फील येतो आणि मसल ग्रोथ होण्यामध्ये याची डेफिनेटली मदत होते. मायोस्टॅटिन नावाचा एक पदार्थ आपल्या बॉडीमध्ये निर्माण होतो जेव्हा आपण वर्कआउट करत असतो. मायोस्टॅटिन हे मसल ग्रोथला हिंड्रन्स म्हणून काम करतं, ती मसल ग्रोथ होऊ देत नाही ते. तर जेव्हा त्याच्यासाठी जेव्हा आपण क्रिएटिन घेतो तेव्हा मायोस्टॅटिनचं प्रोडक्शन कमी होतं, तेव्हा मायोस्टॅटिन लिमिट होतं, त्याच्यामुळे पण मसल ग्रोथ होण्यामध्ये मदत होते. आता प्रश्न उरतो की क्रिएटिन कधी आणि कसं घ्यायला हवं. मी असं म्हणेल तुम्ही लगेच जिम लावल्या किंवा तुम्ही फर्स्ट टायमर्स आहात, तुम्ही बिगिनर्स आहात, तर तुम्ही जिम लावल्यावर लगेच क्रिएटिन घेण्याची गरज नाही. तुम्ही आधी तुमचा वर्कआउट फिक्स करा, तुम्ही आधी तुमच्या वर्कआउटमध्ये कन्सिस्टन्सी दाखवा. 6 महिने तुम्ही रेग्युलर आहे, वर्षभर तुम्ही रेग्युलर आहे, मी म्हणतो 6 महिनेही ठीक आहे की 6 महिने तुम्ही रेग्युलर आहे, त्याच्यानंतर क्रिएटिन मोनोहायड्रेटचा विचार आपण करू. आता त्यांच्यासाठी जे वर्कआउट ऑलरेडी करतात आहे त्यांनी क्रिएटिन मोनोहायड्रेट कधी घ्यायला हवं आणि किती घ्यायला हवं. तर काही स्टडीज असं सांगतात की तुम्ही 3 ग्रॅम्स ते 5 ग्रॅम्स क्रिएटिन मोनोहायड्रेट रोज घेतलं लॉंग टर्मसाठी तरी त्याचे काही असे दुष्परिणाम नाही आहे, त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. काही काही स्टडीजनी असंही दाखवलं आहे, काही लोकांवरही स्टडीज झाली आहे की त्यांनी 30 ग्रॅम क्रिएटिन मोनोहायड्रेट घेतलं 5 वर्षासाठी रोज, पण तरी त्यांच्यावर त्याचे काही साईड इफेक्ट्स झालेले नाही आहेत. तर तुम्ही क्रिएटिन मोनोहायड्रेट हे रोज घेऊ शकता. मी म्हणेल आपण काही अगदी खूप ओव्हरलोड करायची गरज नाही आहे, 30 ग्रॅम घेण्याची अजिबात गरज नाही आहे. मी म्हणेल तुम्ही 3 ग्रॅम किंवा तुम्ही 5 ग्रॅमचा त्याचा स्कूप असतो, 5 ग्रॅम क्रिएटिन तुम्ही नक्की घ्या. रोज घेतला तरी त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. मी जसं नेहमी म्हणतो तसं तुम्ही पाणी जास्त प्या, 3.5-4 लिटर पाणी हे तुम्ही रोज प्यायला पाहिजे. तुम्ही एवढं पाणी जर रोज प्यायले तर क्रिएटिनचे अजिबात दुष्परिणाम नाही. IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी चे एक्स चेअरमन मेडिकल कमिशनचे म्हणाले होते की क्रिएटिन जे आहे हे तुम्ही फूडसारखंच समजा. आपण लोकांना हे सांगत नाही की तुम्ही अंडे खाऊ नका किंवा तुम्ही ब्रेड खाऊ नका. ते असंही म्हणाले होते की क्रिएटिन हे फूडच आहे, हे अमिनो ॲसिडचाच प्रकार आहे. वी शूड स्टॉप एक्झॅजरेटिंग, आपण एक्झॅजरेट करणं बंद करायला हवं. हे माझे शब्द नाही आहेत, हे माझ्याहून बऱ्याच अभ्यास केलेल्या माणसाचे शब्द आहे.
तर क्रिएटिन तुम्ही नक्की सेफ समजू शकता. रोज 5 ग्रॅम क्रिएटिन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. नेहमीसारखं म्हटल्याप्रमाणे खूप पाणी प्या, त्यांनी अजिबात प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. जे वर्कआउट करत नाही त्यांनी क्रिएटिन घेऊ नका. जे वर्कआउट 6 महिने झाले जे जिममध्ये कन्सिस्टंट आहे त्यांनी क्रिएटिन घ्या, 5 ग्रॅम रोज घ्या, काही फरक पडत नाही. आता जाता जाता तुमच्यासाठी एक सुंदर भेट घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे पालोलेम बीचवरनं दिसणारा अप्रतिम सूर्यास्त. तर प्लीज तुम्ही तो सूर्यास्त एन्जॉय करा. मला इथून जायची वेळ झालेली आहे. पुढच्या वेळेस काही नवीन विषयावर बोलू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.